भिवंडी तालुका के पुरना गांव में गांव देवी क्रिकेट क्लब द्वारा आयोजित गांव देवी चषक 2020 का उद्घाटन 40 प्लस क्रिकेट संघ संस्थापक प्रताप सेठ पाटिल, पुरना ग्राम पंचायत माजी सरपंच पल्लवी टावरे, अविता खंडागले तथा मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर पंचायत समिति सदस्य विकास भोईर, भाजपा थाने जिला उपाध्यक्ष व माजी सरपंच रहनाल राजेंद्र भोईर, माजी उप सरपंच पंकज पाटिल, पुरना ग्राम पंचायत माजी उप सरपंच महादेव चौधरी, सदस्या पूजा मीटकर, माजी सरपंच विलास इताड़कर, समाज सेवक रविंद्र चौधरी, परवेश देवलीकर सहित भारी संख्या में मान्यवर उपस्थित थे। इस क्रिकेट स्पर्धा का आयोजन गांव देवी क्रिकेट क्लब अध्यक्ष व माजी सदस्य पंचायत समिति भिवंडी वसंत टावरे, उपाध्यक्ष जितेंद्र चौधरी, विजय चौधरी, देवा टावरे, राकेश टावरे, किशोर पाटिल, अतीश चौधरी, अजय टावरे, पद्मनाथ चौधरी, जय इताड़कर, हेमंत मीटकर, धीरज चौधरी, भावेश चौधरी, मनीष पाटिल, जतिन टावरे, राहुल इताड़कर, करण पाटिल तथा गांव देवी क्रिकेट क्लब के कार्यकर्ताओं द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। यह क्रिकेट स्पर्धा का आयोजन 13 जनवरी से 16 जनवरी तक किया गया है। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। ऑडियो बंद करो ना, कैमरे से ऑडियो बंद करो ना। त्यानंतर रवींद्रजी चौधरी आहेत, गावदेवी मास्टर 40 प्लस, आपल्या सुभाष ते पुष्पहार अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्या सुभाष ते आपण श्रीफळी वाढवाय। सर्वप्रथम वलटायत ते जॉयल एंटरप्राइजेस पिंपला संघाकडे आमच्या मान्यवर पल्लवीताई वसंत टावरे, माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत प्रसिद्ध उद्योगपती, शिवसेना शाखा प्रमुख संदीपजी पाटील, आपण पूर्ण संघाचे एक मी पत्ते याच्यामध्ये काही आगळीच मजा असते। आणि जेव्हा एक मोठी स्पर्धा असते आणि मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिला सामना खेळणार आणि त्याचीही नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करायचं, क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला, या पाठीमागे काय उद्देश आहे? सकाळचा मौसम आहे, बॅटिंगला अडचणी येते। सजन, मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलेलं आहे? दोंदवली क्रीडा नगरी आहे, पण ज्याप्रमाणे सजवलेलं आहे, प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, इथे खेळतो आम्ही डेली। तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण सामना जिंकण्यासाठी केवळ क्षेत्ररक्षण करून सामना जिंकता येत नसतो। चांगली फलंदाजी जर केली, एक धावांचा डोंगर उभा केला, तर समोरच्या संघावर एक मानसिक दबाव टाकून तुम्ही सामना जिंकू शकता। मग तुम्हाला जर पहिला सामना जिंकायचा असेल तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50 प्लस। खास करून पॉवर प्लेचा एक षटक आहे पहिलं, यामध्ये कुठले फलंदाज एक पॉवरफुल सुरुवात करून देतील? मी स्वतः, बाबू इताडकर, अजून आकाश। मग बॅट आणि बॉलचा संघर्ष पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल। तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा। नियमावली आपल्यापर्यंत पोहोचेल। पहिला महत्त्वाचा नियम, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, पंचांचा निर्णय अंतिम राहील। सामना हा 4 षटकांचा जेव्हा असेल, पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचं असणार आहे। पंचांशी कुठल्या प्रकारे वादविवाद करण्याचा प्रयत्न जर केला तर मात्र BCA, कारण स्पर्धा BCAच्या माध्यमातून होणार आहे, स्पर्धा BCAच्या माध्यमातून होत असल्यामुळे BCAची जी नियमावली आहे त्यानुसार पेनल्टीचा सामना करावा लागेल। यानंतर कुठल्या प्रकारे त्यानंतर चॉईस नसेल। उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, नक्कीच अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते। पहिल्याच चेंडूला 2 धावीने
स्वतःचा संघाचा अकाउंट चेंडू दोन धावा घेतलेले आहेत. अजून मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये आणि त्यांचा परेश महाजन इशारा करतायत व्हाइट बॉल. निशान चेंडू पाहायला मिळतोय आणि परिणाम स्वरूप व्हाइटचा इशारा येतोय. अवंतर धावामध्ये भर पडते. धावसंख्या सिंगल ऑर्डर होती तिथे. त्याला मात्र टाइप केलं चेंडू हवेत होता मात्र झेलवण्यासारखी शक्यता नाही. कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. डीपमधून साजन त्या ठिकाणी येतोय. तोपर्यंत फक्त एकच कामांकर तालुका क्रिकेटमध्ये एक नामांकित अष्टपैलू खेळाडू प्रशांत. अप्रतिम चेंडू अप्रतिम पूर्णपणे बीट केलेला आहे. पूर्णपणे केलेला चेंडू सरळ जातोय मिडॉनवरनं डीप मिडॉनला. वेलकम नितीन मुकादम अक्षय डवरी होता त्याला बात करण्यात यश आलेलं आहे. नक्कीच एकंदरीत असं शांत ठेवलेलं आहे कारण मोठे फटके खेळण्याची मुभा स्वतंत्र दिलेलं नाही. कंजूस गोलंदाजी हाताळताना फटंगणीत चांगली होताना पाहता एक नक्कीच आनंद वाटतोय. त्याला हुक करण्याचा प्रयत्न शफत क्रॉस झाला होता. उजव्याच्या बाहेर जाऊन हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र पंचन साजन. यावेळेला मात्र बॅटला हलकासा स्पर्श आणि चेंडू विसावतो एस टी रक्षकाच्या हातात. बॅक टू बॅक दुसरा धक्का म्हणताय. यावेळी मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता. खोदून काढला होता जवळ जवळ सिले मिड ऑफ रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला भेटले. येणं स्विफ्ट केलेलं आहे चेंडूला मात्र त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते बॅकवर्ड स्क्विलिक रिजन मध्ये. स्मृती चषक पार विसरू नका. यावेळी मात्र क्लीन बॉल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय तो नितेश विलयना पूर्ण आहे संघाचा. सामनागर फलंदाजा सागर येईल मात्र जोरदार अपील आणि येस आणखीन एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा फल महेंद्र कर्मी हॅट्रिक बॉल आहे. यावेळी मात्र स्वतःचा बचाव केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताळला होता. दुसरी दाबण्याचा प्रयत्न आणि नितेश पूर्ण संख्येची धावसंख्या झालेली आहे ती पाच बॉलमध्ये खेळताना पाहणार आहोत. आणि एकदा त्यांच्यामध्ये विचार केला तर गौरी सर जाणताच आगमन झाले. आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि त्याच्यासमवेत रोहित शर्मा भिवंडी प्रत्येक भुईर आपले हार्दिक स्वागत आहे. शिलमा क्लब पूर्ण आयोजित गावदे पूर्णामध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेळ कपिल खूप खूप स्वागत आहे. तर नितीन मुकादम स्वयंभू पायगाव संघाचे कर्णधार मी आमच्या मान्यवर ग्रामपंचायत पूर्णाच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पूजाताई मिटकर व मंडप डेकोरेटर असे आमचे हेमंतजी मिटकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार की आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे करणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की हेमंत ओंकार या ठिकाणी स्वयंभू पायगाव संघाने टॉस जिंकलेले आहे. मी पूजाताईंचं खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉस झाल्यात हे म्हणजे आपलाही मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. जोडी खेळपट्टीवर दीपक मांडवी लेफ्ट आर्म याला अपरकटचा अंध फटका खेळलाय. पॉईंटच्या वरून सीमा रेषेकडे चेंडू जातोय. अडवण्यात यश आलेल्या मात्र दोन धावा पूर्ण ताकद झोपलेली नव्हती. मध्ये याला मात्र स्लॉग सीप आणि चेंडू एका टप्प्याने जातोय डीप मिड विकेट सीमा पार चौका. याला फटका खेळलेला आहे. गॅप मधून चेंडू जातोय डीप कव्हर कडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत मात्र दिनेश सहजगत्या दोन धावा पूर्ण. तो म्हणजे याला संबोधलं होतं राकेश. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुलचा फटका चेंडू मिड विकेटला जातोय. थोडस थंबल होतोय क्षेत्ररक्षक त्यामुळे दोन धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. दोन धावा पूर्ण करतोय
राजेंद्र धावसंख्या होते चौधरी। अब त्रिफलाचित परफेक्ट यॉर्कर